नवी मुंबई नेटवर्क। पर कन्नज में कंस पर धोमली छपंस पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। युग निर्माते प्रतिष्ठान और किले बेलापुर कृति समिति द्वारा किले बेलापुर में आयोजित भव्य शिव जयंती उत्सव में पूर्व स्थायी समिति सभापति नेत्रा शिर्के विशेष अतिथि के तौर पर मौजूद रही, जहां इस दौरान निकाली गई शिव डंडी के माध्यम से यह सामाजिक संदेश देने का प्रयास किया गया कि नवी मुंबई में किले बेलापुर यह शहर के लिए एक ऐसी ऐतिहासिक धरोहर है जिसका जतन करना सभी की जिम्मेदारी है। इस मौके पर पारंपरिक तरीके से मनाए गए शिव जयंती कार्यक्रम में खास कोरोना योद्धाओं का भी विशेष तौर पर सम्मान किया गया। इस दौरान अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए नेत्रा शिर्के ने कहा कि आज इन संस्थाओं द्वारा हमारे इतिहास को जिंदा रखने का प्रयास किया जा रहा है और इसीलिए उनका साथ देना हम सब की जिम्मेदारी बनती है। तुम्हाला माहितच असेल की किल्ले गावठाणचा हा खूप जुना इतिहास आहे, म्हणजे 1560 बांधलेला हा बेलापूरचा हा किल्ल्याचा किल्ला आहे आणि मराठ्यांनी चिम्माजी अप्पांनी त्यावेळेस 1733 ह्याच्यावर कब्जा केलेला आणि तेव्हापासून मराठ्यांचं ह्याच्यावर राज्य होतं। आणि मला वाटतं नवी मुंबईकरांना हे खूप अभिमानाची ही एक बाब आहे की आपल्याकडे असा जुना एक किल्ला आहे, एक जुनी अशी वास्तू आहे आणि त्याचं संवर्धन करणं आणि त्याच्या बाबतीतची माहिती लोकांपर्यंत पोचवणं ह्याच्यासाठी युग निर्माते आणि निर्माते प्रतिष्ठान आणि इथे किल्ले बेलापूरची कृती समिती ह्यांनी आता हे काम हाती घेतलेलं आहे आणि त्यांनी आज ही शिवजयंती आयोजित केलेली आहे। मागच्या 3 वर्षापासून या शिवजयंतीचा उत्सव इथे ते लोक साजरा करतायत आणि अशी मिरवणूक निघते, पालखी काढतात पालखीची आणि त्याचबरोबर किल्ल्यावरती जाऊन ते काही कार्यक्रमही घेतात। त्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे। मी सगळ्या जे आपले दर्शक आहेत त्यांनाही शिवजयंतीच्या शुभेच्छा देते आणि ह्या जाणता राजाने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे। आपण जे आहोत आज इथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ते होते त्यांच्यामुळे आज आपण आहोत आणि म्हणून मला असं वाटते की ही जयंती जेवढी अजून मोठ्या प्रमाणात साजरी करता येईल तेवढी आपल्याला करायला पाहिजे। पुढच्या पिढीला हे माहीत असलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मावळ्यांनी केवढं मोठं बलिदान दिलेलं आणि आपल्यासाठी हे स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी केवढी मेहनत घेतलेली। आणि म्हणून ह्या जयंतीनिमित्त मी एवढंच सांगेन की किल्ल्या बेलापूरचा हा जो किल्ले गावठाण विस्तार आहे इथला हा किल्ला बघायला आपण आवर्जून या। नेत्रा शिर्के ने नवी मुंबई के एकमात्र बेलापुर किला के ऐतिहासिक धरोहर की बदहाल अवस्था पर दुख जताते हुए कहा कि इस ऐतिहासिक किले के इतिहास को मिटाने का काम किया जा रहा है और इसलिए उन्होंने भावना व्यक्त करते हुए कहा कि आज सिडको के साथ नवी मुंबई मनपा प्रशासन और पुरातत्व विभाग ने एक साथ मिलकर इस किले की मूल रचना को न छेड़ते हुए उसे एक ऐतिहासिक धरोहर की पहचान देनी चाहिए। आपल्या इथले आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांनी स्वतःच्या आमदार निधीमधून इथे फंड दिलेला आहे आणि किल्ल्याचं काम जे आहे त्याचं मेंटेनन्स काम ते सिडकोनी सुरू केलेलं आहे। पण असं बघायला गेलं तर अजूनही हे जे काम जे आहे ते अगदी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कोणाचंही लक्ष नीट दिलं जात नाही आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की सिडकोनी हे काम हाती तर घेतलेलं आहे पण ह्याच्यावरती ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं पण थोडंसं लक्ष असलं पाहिजे, कारण जेव्हा आपण कुठलंही पुरातन वस्तू असते किंवा वास्तू असते त्याचं जेव्हा आपण काही नवीन करायला जातो त्यांना रिपेअर करायला जातो तर त्यात बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, तिची जी हिस्ट्री आहे ती जपली गेली पाहिजे आणि त्यावेळेचं आर्किटेक्चर जे आहे तेही जपलं गेलं पाहिजे। तर म्हणून ह्या शिवजयंतीच्या आजच्या दिवशी मी असं आवाहन करू इच्छिते महानगरपालिकेलाही की आपणही ह्याच्यात लक्ष द्यावं, ही फक्त सिडकोची वास्तू नाही या शहराची वास्तू आहे आणि आता शहराला बघणारी इथे जी इन्स्टिट्यूशन आहे ती महानगरपालिका आहे। तर आजच्या ह्या चांगल्या दिवशी मला असं वाटते की महानगरपालिकेकडे एक निवेदन देणं गरजेचं आहे की तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या, ह्याला कसं एक चांगलं स्थळ पर्यटन स्थळ करता येईल, एक हिस्टॉरिकल प्लेसला कसं आपलं त्याचं चांगलं जतन करता येईल, संवर्धन करता येईल, ह्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे। इस दौरान संस्था के अन्य सदस्यांनी भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। वर्षी आपण शिवदिंडी पालखी सोहळा जेणेकरून पालखीमध्ये आजच्या यूथमध्ये एक शिवदिंडी शिवविचार लोकांमध्ये पोहोचावे, कारण आज चंद्रकोर आणि दाड्या वगैरे वारून
बरेच फिरतात लोक, परंतु त्यांचे विचार आत्मसात होत नाहीत. त्यामुळे एक आपला एक अनोखा उपक्रम आपण घेतलेला आहे की शिवदिंडी विचारांची आपली पालखी सोहळा, आणि त्याच अनुषंगाने कोविडमध्ये ज्यांनी अतिशय आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करता ज्यांनी स्वइच्छेने निष्फळतेने जे कार्य केलेलं आहे त्यांना एक आपण सन्मान आज करतोय प्रत्येकाचा. मग त्याच्यामध्ये स्वच्छता कर्मचारी असतील, आरोग्य विभाग असेल, वाहतूक पोलीस असेल, पोलीस स्टेशन असेल, आणि आपले इतर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते त्यांचा आपण सत्कार करतोय. त्यांच्या कार्याचं आपण दखल घेऊन त्यांना एक आपल्याकडून एक मान सन्मान आपण आज देतोय. नवी मुंबईतल्या बऱ्याच रहिवाशांना अजून किल्ला माहीत नाही आहे, परंतु गेले 2-3 वर्ष युगनिर्माते प्रतिष्ठान आणि किल्ले बेलापूर कृती समिती यावर काम करते, आणि त्याच्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये एक जनजागृती होत चालली. आता जर तुम्ही बघाल तर लोकांची संख्या आता किल्ल्यावर येणाऱ्यांची संख्या वाढत आहे, आणि मला वाटतं कुठेतरी हे एक संकेत आहे की किल्ल्याचं काम देखील लवकरात लवकर होईल, कारण हा खूप मोठा प्रश्न इथे आहे किल्ल्याच्या बांधकामासंदर्भात. कारण अजून तरी पूर्ण झालेलं नाही आहे, 2 वर्ष झाले 18-20 कोटीचं टेंडर पास होऊन. त्यामुळे एक छोटासा प्रयत्न, एक असं समजा की हा एक आमचं चळवळ आहे ही, की किल्ल्यासंदर्भात एक संवर्धन व्हावं, ही चळवळ आहे की लोकांना जनजागृती होऊन लोकांनी इकडे यावं, लोकांनी तो प्रश्न उचलावा, लोकांपर्यंत पोहोचावा हा प्रश्न, आणि कुठेतरी प्रशासनाला याची जाग यावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करतोय. मागच्या 2 वर्षापेक्षा बऱ्याच प्रमाणात आता लोकसंख्या इकडे यायला लागलेली आहे, किल्ल्याचं संवर्धन बघायला लागलेली आहे की कशा किल्ल्याचं काम चाललं याच्यावरती पण लोकांचं आहे, आणि जनजागृती व्हावी हा आमचा त्यात विषय आहे की लोकांमध्ये जनजागृती व्हावी. आणि त्यासाठी आम्ही काय ह्या शिवजयंतीबरोबर एक कोविड योद्ध्यांचा सत्कार, त्यांचा एक त्यांनी जे काय काम केलं या कोरोनाच्या काळामध्ये त्यांचा एक सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे, की जेणेकरून समाजालाही कळावं की आपण पण असं काहीतरी कार्य करावं की जेणेकरून समाज उन्नतीकडे जाईल, त्या चांगल्या प्रकारे लोकांशी आपला संबंध राहतील. तर त्या दृष्टीने आम्ही आमचं मंडळ चांगल्या प्रकारे काम करत आहे. एक कृती समिती आम्ही तयार केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही जे काय ते काम बरोबर होत नाही आहे किंवा खूप म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि ते आम्हाला नको आहे आता, आणि आम्ही ते बदलून त्या एक चांगल्या प्रकारचा जो जुना किल्ला होता 1970 सालचा जो काही किल्ला होता त्या किल्ल्याच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा त्याला निर्माण करायची आमची इच्छा आहे, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.